नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र राजे आज तुमच्या समोर लाईव्ह येतोय. मराठी माणूस आळशी आहे, मराठी माणसाला कष्ट करायची सवय नाही, मराठी माणूस मेहनत करू शकत नाही असे बोलणारे खूप आहेत. पण जेव्हा मराठी माणूस जेव्हा स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला कितीतरी चॅलेंजेसला उत्तर द्यावं लागतं. या अगोदर माझ्या पर्सनल वॉलवरती मी लाईव्ह टाकलेलं आहे. आपल्यासमोर सांगलीवरून एक युवक आलेला आहे जो मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे मनुके विकायला बसलेला आहे. भाव थोडीच आहे, डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असल्याकारणाने भाव कमी भावामध्ये भेटतो आहे. आणि त्याच्या बाजूला काही गुजराती काठेवाडी लोक बसलेले आहेत जे जास्त किमतीने विकत आहेत. अशावेळी मराठी माणसाला साथ देण्याऐवजी काही लोक त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होते, काही RPFवाल्याने त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. का? तर त्यांचे हप्ते बांधले गेलेले आहेत. आणि असल्या लोकांपासून आपल्या मराठी बांधवाला जर मेहनत करताना जर अडथळे येत असतील तर त्यांचा वाली कोण हा प्रश्न उपस्थित करण्याची गरज. आणि जे फेसबुकवरती लाईव्ह येतात किंवा यूट्यूबवरती लाईव्ह येतात की मराठी माणसाला मेहनत करायची अक्कल नाही आहे, मेहनत करत नाही आहे, मेहनत करायला पुढे येत नाही असं बोलतात, तर आपण थेट जाऊया त्या युवकाकडे ज्याने हे चॅलेंज स्वीकारलं आहे आणि जो हे काम करण्याचा प्रयत्न करतो. मित्रा, नाव काय तुझं? माझं नाव प्रशांत पाटील आहे आणि मी राहणार तालुका जत, जिल्हा सांगली मधला आहे. okay. आणि मी शेतकरी असून मी इथे बेदाने विकतो CST स्टेशन बाहेर. तरी काय इथले युनिटी मला विकू देत नाही. मी ऍक्च्युली शेतकरी असल्यामुळे स्वस्ताने विकतो, खरं सगळे मला अडचण आणायला लागतो. पण नक्की कोणाकडून तुला हे भेटतोय, दबाव कुठून येतोय, कोणत्या क्षेत्रात पोलिसांचा येतोय की स्थानिक लोकांकडून येतोय? कोणाकडून असू दे, पोलीस असू दे, RPF असू दे, इथे संघटना असू दे, सगळ्यांकडनं मला दबाव येतो, विकायला परमिशन भेटत. म्हणजे लोक बोलतात की मराठी माणसाला मेहनत करायची सवय नाही आहे, मेहनत करण्यामध्ये मागे आहे, याबद्दल तू काय म्हणशील? नाही, खरं सांगायचं मी मराठी माणूस असून मी शेतकरी, माझं MBA झालेलं आहे, मला शिक्षण झालेलं आहे, म्हणून मला कळलंय काय ऍक्च्युली का बरं आपण मागे राहिलं. पैसे कमावायचं इतकं सोपं आहे, आपण शेतकरी लोक नुसता घाम गाळत बसतो आणि इथल्या इथं बसून 100-500 करून जातात. आपण का बरं ह्यांना माल द्यायचा? आपला माल आपला पण विकला तर सहजपरी पोट भरू शकतो. आपल्या एका शेतकऱ्याचं उत्पन्न 1 लाख रुपये नाही, तिथं तुम्ही बसला नुसता विकला तरी पण वर्षाला 5 लाख रुपये कमवताल हे माझी गॅरंटी आहे. तुम्ही 100 माल बाहेर गेला तर 500 रुपये विकतो, आपण 100 रुपये देतोय. हे माझ्याकडनं माल आमचा शेतकरीचा 150 रुपये जातोय. मी काय म्हणलं, माझा यायचा 20 रुपये खर्च झालेला आहे, 30 रुपये जरी किलोला राहिला तर मी मला बास आहे, 200 रुपये मी इथं विकायला लागलोय. मला 30 रुपये राहतात, माझे 1-2 बॉक्स जाते दिवसाला, मला 1000-1500 रुपये भेटतो. अरे ह्यानी काय, हे दोघा तिघाकडनं घेऊन हे मी व्यवसाय करते, मग ह्यांचा व्यवसाय असल्यामुळे हे माल 300 रुपयाला विकते, त्यात भांडणं व्हायला लागले, त्यांची मार्जिन कट होतात. मग आम्ही शेतकरी आहे म्हणलं आम्ही स्वतः विकणार, कारण आम्हाला परवडतं आम्ही विकणार, आम्ही थेट माल विकणार. आणि माझा हा संदेश आहे सगळ्या शेतकऱ्यांना की सगळेजण स्वतः राबा, स्वतः ग्रुप शेती करा आणि एकजण तुमच्यातलाच विकायला ठेवा. दुसरं तुम्ही असं दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका की त्यांनी माल देतील आणि तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही स्वतः पिकवा आणि तुम्ही स्वतः येऊन इथं विका. मुंबई मार्केट काय बारकं नाही, फक्त मुंबईच नाही अख्ख्या देशात तुम्ही स्वतः विका, कारण की 2 रुपये जरी व्यवसायात तुम्हाला राहिले तर खूप पैसे राहतील. मला मी दोन आज तिसरा दिवस आहे मी विकायला लागलोय, माझं MBA चालू आहे, मला एक शिक्षण मी रोज हिंडत होतो इकडे तिकडे पैसे कसं कमवावे म्हणून. मी इतकं साधं लॉजिक आहे, 1000 रुपये कमवले असले तर माझे स्वतःचे 2 बॉक्स आहेत, 2 बॉक्स गेले तरी पण मला दिवसाला 1200 रुपये भेटते. काही सुद्धा टेन्शन नाही, घाम गळत नाही, काय नाही. आपण शेतकरी नुसता घाम गळून फुकट पुढे देतो, ते आजपासून बंद करा, ग्रुप शेती करा आणि तुम्ही थोडंच राबा आणि तेच तुम्ही एक मुलगा तुमचा पुढं मुंबईला किंवा पाठवून तेच माल तुमचं तुम्ही स्वतः विका. 2 रुपये पाठीमागा खर्च येतो 1 किलो पाठी आणायला, इथं एक पिकअप लोड केलं तर तिथून इथं माल येतो तुमचं. तुम्ही जर ते 30 देत होता ह्यानी 100-200 विकतो, ते तुम्ही 50-60 विका, तर तुमचं तुम्ही स्वतः विका. शेतकरी हा याच्या काळाचा राजा आहे, 100% खरं आहे. ज्या दिवशी APMC मार्केट सारखे मार्केट जेव्हा डाऊन होतील तेव्हा म्हणायचं की शेतकरी खरा मार्केटमध्ये आलाय, कारण की हे APMC मार्केट सारखे ते मार्केट नसले पाहिजेत. काय गरज आहे, खाणारे गरीब आहेत, पिकवणारे गरीब आहेत, मधला डिस्टन्स आहे, ते नुसता माल इकडे द्यायला लागले, त्यांची गरज नाही. जर आपण आपल्यासारखी माणसं डायरेक्ट जी खायला लागले त्यांना जर आपण पोच केलो तर काही सुद्धा त्यांची गरज नाही. म्हणून शेतकरी राजाला माझा इतका संदेश आहे की तुम्ही हे तुमचं तुम्ही ग्राहकांपर्यंत येऊन विका. काही अडचण आली तर आपल्यासारखे भरपूर मोठे संघटना जे आपल्याला मदत करतील, ते शेतकरी संघटना असो किंवा पॉलिटिकल पार्टी असो, सगळे आपल्याला सपोर्ट करतील. फक्त तुम्ही एक तुमचं कमीत कमी एक धाडस ठेवा की बाबा तुम्ही येऊन विका,
तेवढं कमीत कमी छोटासा धाडस करा, तुम्हाला कळेल की पैसे कमवणे किती सोपं आहे. उगूस तिथं राबत बसून कोऱ्या घेऊन 2 लाख कर्ज काढून तिथे हे करत बसू नका. तुमच्या घरातला एक व्यक्ती कमीत कमी त्या व्यवसायात टाका, तुमचा माल तुमचा तुम्ही विका, तुम्ही खुश राहता सुखी राहता. माझा एवढा संदेश आहे. मी माझं MBA झाले तरी पण मी इथं बसून विका लागलं, कारण मला ते अंदाज आला. ऍक्च्युली मला पण भरपूर काही मोठं करायचं, माझे वडील वारलेले, तर एक स्वतःचे पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभा करून मला काहीतरी मोठं करायचं आहे. त्यासाठी मी इथनं सुरुवात करतो. धन्यवाद. धन्यवाद. थोडं मला पण घ्या. मी मंच पदाधिकारी आहे. साहेब आपण मनसेमध्ये आहात, मराठी माणसावरती एवढा अन्याय होतोय, म्हणजे महाराष्ट्रातल्या जागा आपण विकल्या का? मी आता हा व्हिडिओ मी अपलोड तुमच्याकडे घेतो आणि हा व्हायरल करतो. ही कुठेतरी चीड निर्माण होणं गरजेचं. मनसेचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी व्हायरल करतो. ठीक आहे, धन्यवाद साहेब, आपण असं सहकार्य केलं, पण हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. पुढे शेअर होईल. बरोबर आहे, त्यांचा जेवढा प्रयत्न होईल हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. जर शेतकरी आपला आहे, माल आपला आहे, विकणारे आपले आहेत आणि विकत घेणारे आपले आहेत, पण आता असं झालं की आपला माल दलाला मार्फत मोठे झालेले. आता मी जस्ट औरंगाबादवरून आलो सकाळी मॉर्निंगला, मला जे जे हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट होती माझ्या डॉक्टरची, माझी ट्रीटमेंट चालू आहे. मी औरंगाबादवरून जेव्हा आलो काल येताना 40 रुपये किलोनी हिरवी मिरची आणली, 40 रुपये किलोनी, आणि तीच मिरची 120 रुपये किलो. मुंबईला 80 रुपये केजी आहे, आमच्या इथे 120 रुपये किलो आहे. आमच्या इथं पण भिवंडीला ठाण्यामध्ये 120 रुपये, 160 रुपये टमाटे मी 40 रुपये किलोने आणले आणि 80 रुपये किलोनी टमाटे विकले जातो. हे मधले कुठे जरी दलालांची जी चैन आहे ती आता बंद करण्याची वेळ आलेली आहे. पाहिलं मित्रांनो, मराठी माणसं सुद्धा मेहनती आहेत आणि कुठे काम करायला मागे झिजत नाही आहेत. हा MBA केलेला जर युवक अशा प्रकारे स्वतःचा माल स्वतः विकत आहे तर हा एक दुसऱ्यांसाठी आदर्श असेल. म्हणजे धंदा करायला शिक्षणाची गरज लागत नाही, जराशी मेहनत, जरासं डोकं लावणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपला नफा आपण स्वतः कमवू शकतो. धन्यवाद. आपण जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि असे नवीन उद्योजक, मराठी उद्योजक घडवण्यासाठी मराठी उद्योजक एकीकरण फाउंडेशनला सहकार्य करा. धन्यवाद.